देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दूरदृष्टीतून लोककल्याणकारी विविध योजना अंमलात आणून देशाला प्रगती पथावर आणले, त्याचबरोबर देशाच्या हिताचे योग्य निर्णय घेऊन आपल्या देशाला बलशाली बनविला आहे। त्यामुळे आपला भारत देश जगात सामर्थ्यवान देश म्हणून उदयास आला, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी पनवेलमध्ये केले। तसेच कोकणात भाजपला मजबूत करण्याचे काम करणारे नामदार रवींद्र चव्हाण हे ताकद देणारे नेते आहेत असेही सांगितले। देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या काळात भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध सेवा कार्य असलेल्या सेवा पंधरवडाचे आयोजन करण्यात आलं आहे। त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पनवेल तालुका आणि शहर युवा मोर्चाच्या वतीने पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले। पनवेल तालुका आणि शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या शिबिराच्या उद्घाटनावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशिला घरत, माजी नगरसेविका भूषाली वाघमारे, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, विश्वजित पाटील, दिनेश खानावकर, कोमल कोळी, MGM हॉस्पिटलचे डॉक्टर राजेश तरदे, डॉक्टर शारदा अंचन यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान कामोठे सेक्टर 35 मधील गणेश मंदिरातही या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं असून याला रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद लाभला। यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, विकास घरत, समाजसेवक भाऊ भगत, हर्षवर्धन पाटील, युवा नेते हॅप्पी सिंग, विद्या तामखेडे, प्रदीप भगत, हरजिंदर कौर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। आज आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस म्हणजे विश्वकर्मा जयंती 17 सप्टेंबर 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीला या देशभरामध्ये आपण सारे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते सेवा पंधरवड्या म्हणून साजरा करतो आणि त्यामध्ये आजची तारीख म्हणजे 20 सप्टेंबर या दिवशी आपले नेते आपले पालक माननीय नामदार रवींद्र चव्हाण साहेब यांचा वाढदिवस आणि म्हणून या वाढदिवसाला आपण सगळ्यांनी मला वाटतं गेल्या वर्षापासून आपण रक्तदान शिबिराने साजरा करायचं ठरवलेलं आहे। या सेवा पंधरवड्यामधलाच हा एक कार्यक्रम आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून एक आनंदाचा असा क्षण की ज्यावेळेला आपण माननीय पंतप्रधानांचा वाढदिवस हा सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून साजरा करतो त्याच वेळेला आपले नेते माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांचाही वाढदिवस साजरा करण्याची आपल्याला संधी मिळते। वाढदिवस केक कापून साजरा केला जाऊ शकतो, वाढदिवस काहीतरी सेलिब्रेट करून केला जाऊ शकतो, पण भारतीय जनता पार्टीचं सातत्यानं म्हणणं आहे सेलिब्रेट नाही केलं पाहिजे, कम्युनिकेट केलं पाहिजे, कम्युनिटी सर्व्हिस केली पाहिजे म्हणजे सेवा। या कम्युनिटी सर्व्हिसच्या सेवेचा भाग म्हणजे आपलं रक्तदान शिबिर आहे। मला खात्री आहे की आज रक्तदान शिबिरासाठी जे आले नव्हते पण पक्षाच्या कार्यासाठी आले अशीही मंडळी रक्तदान करून या भारतीय जनता पार्टीच्या संकल्पामध्ये सेवेच्या आपण आपलं योगदान द्याल अशी जितेंद्र जुंजारव साहेब अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आपल्या सर्वांच्या योगदानातून असा कार्यक्रम आज कामोठ्याला संपन्न होतोय, उरणमध्ये 2 ठिकाणी संपन्न होतोय, खालापूरमध्ये 2 ठिकाणी संपन्न होतोय, कर्जत नेरळला संपन्न होतोय, जिल्ह्यामध्ये सर्वत्र आणि कोकणामध्ये सर्वत्र हे रक्तदान शिबिर एकाच वेळेला होत आहेत। त्यावेळेला आजचा आपला आकडा विश्वजीतजी हा कुठेही कमी असता कामा नये। आपल्या सर्वांना माझ्याकडून मनापासून शुभेच्छा देतो। ज्या नेत्याचा आपल्या आपण वाढदिवस साजरा करतो ते माननीय रवींद्र चव्हाणजी हे
आपल्यामधलं एक व्यक्तिमत्व, एक साधेपणानं राहणारं व्यक्तिमत्व, पण ज्या वेळेला ताकद द्यायची गोष्ट येते तेव्हा आपल्या कोणालाही या ठिकाणी कदाचित शक्य होणार नाही इतक्या ताकदीनं आपल्या पाठी उभं राहणारं व्यक्तिमत्व. सर्व साध्यातल्या साध्या कार्यकर्त्याची निवडणूक असू द्या, त्याची अडचण असू द्या, ती सोडवण्यासाठी झोकून देऊन काम करणारं व्यक्तिमत्व या नात्यानं गेल्या काही वर्षांमध्ये आपण त्यांना जवळून ओळखायला लागलेलो आहोत. मला असं वाटतं की त्यांच्या माध्यमातून कोकणाचा आपल्याला भारतीय जनता पार्टीचा एक नवं रूप आपल्याला पाहायला मिळतंय की ज्यामध्ये आपण ग्रामपंचायत निवडणुका लढवत नव्हतो त्या लढवायला लागलो, सगळ्या निवडणुका लढवायला लागलो. आणि गेल्या 5 वर्षामध्ये साम दाम दंड भेद या सगळ्या अस्त्राचा वापर करत भारतीय जनता पार्टीला मजबूत करण्याचं काम हे त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्याचं काम हे त्यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे आणि त्याची परिणती आपण पाहिली. महापालिका निवडणूक असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका, नगरपालिकांच्या निवडणुका, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आणि आता झालेल्या लोकसभेच्या निवडणुका. महाराष्ट्रामध्ये काहीस आपल्यासाठी थोडस अपेक्षित चित्र जरी दिसलं नसलं तरी कोकणामधल्या पालघरच्या टोकापासून सिंधुदुर्गच्या टोकापर्यंत एक आपल्याला जर भिवंडीचा अपवाद सोडला तर सर्वच्या सर्व जागा महायुतीच्या आपल्या निवडून येऊ शकल्या. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची वाढलेली ताकद आणि त्याच्यासाठी रवींद्र चव्हाण साहेबांनी उपसलेले कष्ट हे अतिशय मोलाचे महत्त्वाचे आहे. त्या त्यांच्यासारखं कष्ट करत आपापल्या ठिकाणी पक्षाला असं सर्वोच्च स्थानावरती बसूया, आपापल्या ठिकाणी सर्वोच्च स्थानावर बसूया की भारतीय जनता पार्टीच्या या सेवा कार्याला लोकांनी आपल्या प्रतिसादातून या ठिकाणी जोड दिली पाहिजे. अशा पद्धतीनं काम करण्यासाठी आपण सर्वजण सज्ज व्हा.